मराठा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हदगाव तालुक्यातील चौरंबा येथे 23 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता एका गरीब कुटुंबातील महिला व पुरुष गावातील सार्वजनिक विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेले होते. गावातील काही लोकांनी त्यांना धमक्या शिवीगाळ देऊन दलित समाजाच्या भावना दुखविल्या. मनाटा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हदगाव तालुक्यातील चोरंबा येथे दिनांक 23 रोजी सकाळी 8 वाजता एका दलित कुटुंबातील महिला व पुरुष गावातील सार्वजनिक विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी गेले होते. याच गावातील काही उच्च वर्णीयांनी तुमची पाणी भरण्याची विहीर दुसरी आहे, तुम्ही पूर्वीच्या परंपरानुसार चला, ही विहीर आमची आहे, येथे पाणी भरताल तर याद राखा, तुमची पाणी भरण्याची हिम्मत कशी झाली, अशा प्रकारच्या धमक्या देऊन अश्लील भाषेत जातीवाचक शिवीगाळ करून दलित समाजाच्या भावना दुखावल्या. या प्रकरणी फिर्यादी संतोष हरी सूर्यवंशी राहणार चोरंबा यांनी मनाटा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गैरकायद्याची मंडळी जमून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ करून पिण्याचे पाणी भरण्यास मज्जाव केल्याबाबत अनुसूचित जाती प्रतिबंधित कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अधिक तपास मनाटा पोलीस करीत आहेत. पाणी दूषित झालेलं आहे, त्याच्यासाठी आम्ही आमच्या गावात 3 आडा आहेत, त्या आडासाठी आम्ही पाणी भरण्यासाठी गेलो. तर ते हटकर समाजाचे माणसं आहेत, त्या समाजानं आमच्यावर अतिचार केला आणि आम्हाला ढकलून आडावून बाजूला लावलं. दुसरी एक शेतात विहीर होती सर, त्या विहिरीवर पाणी आलं गेलो, त्या विहिरीवर सुद्धा सांगले आहे ना की आम्ही त्या शेतकऱ्याला सांगलं की पाणी यायला भरू द्यायचं नाही, मागाचे लोक आहेत, यायला पाणी भरण्याचा अधिकार नाही. तेथील संतोष सूर्यवंशी हे अर्ज घेऊन आलेले होते, स्वतः लिहिलेला अर्ज होता त्यांनी 10 लोकांच्या विरोधामध्ये. पोलीस स्टेशनला आल्यानंतर मग आम्ही त्याप्रमाणे गुन्हा दाखल केला 36/15. त्याच्यामध्ये सेक्शन्स लावलेले आहेत 143, 506 भादवी आणि 3/10 तसेच 3/14 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा आणि सदरचा तपास हे माननीय SDPO साहेब योगेश कुमार साहेब भोकर हे करत आहेत.